नमस्कार मित्रांनो, मी दिनेश देवरे. दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल यामधील पाठ क्रमांक 7 खडक व खडकांचे प्रकार या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे. अ. नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते, ती कुठून येते याविषयी माहिती घ्या. उत्तर. खनिज व खडक यांच्या 2 मिलीमीटर आकारमानापर्यंतच्या सुट्या कणांचा समुदाय म्हणजे वाळू. हे कण डोळ्यांनी सहज दिसतात. खडकांची झीज होऊन वाळू तयार होते. तयार झालेली वाळू बहुधा पाणी, वारा किंवा हिमबर्फाने दुसरीकडे वाहून नेली जाते व तिथे साचते. ब. खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकांनी निर्माण केल्या आहेत? पर्याय आहेत 1. ताजमहाल, 2. रायगड किल्ला, 3. लाल किल्ला आणि 4. वेरूळचे लेणे. यातील अचूक पर्याय आहे रायगड किल्ला. रायगड किल्ला ही वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकांनी निर्माण केली आहे. क. फरक नोंदवा. 1. अग्निजन्य खडक व स्तरित खडक. अग्निजन्य खडक, स्तरित खडक. अग्निजन्य खडकमध्ये शिलारस व लाव्हारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात. स्तरित खडकामध्ये नदी, हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयातून स्तरित खडक निर्माण होतात. अग्निजन्य खडकामध्ये अग्निजन्य खडक वजनाला जड असतात आणि स्तरित खडक वजनाला हलके असतात. 2. स्तरित खडक व रूपांतरित खडक. स्तरित खडक, रूपांतरित खडक. स्तरित खडकामध्ये 1. नदी, हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयातून स्तरित खडक निर्माण होतात. रूपांतरित खडक अग्निजन्य खडक व स्तरित खडक यावर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात. स्तरित खडक वजनाला हलके असतात तर रूपांतरित खडक वजनाला जड असतात. 3. अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक. अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक. अग्निजन्य खडकामध्ये 1. शिलारस व लाव्हारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात. रूपांतरित खडकामध्ये 1. अग्निजन्य खडक व स्तरित खडक यावर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात. अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात. रूपांतरित खडक हे प्राथमिक खडक नसतात. ड. महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात? 1. मध्य महाराष्ट्र. मध्य महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट खडक आढळतो. 2. दक्षिण कोकण. दक्षिण कोकणात जांभा खडक आढळतो. 3. विदर्भ.
विदर्भमध्ये ग्रॅनाइट खडक आढळतो. धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.